नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका साई नगरी शिरडी में, जहां महापशुधन एक्सपो 2023 का आयोजन हुआ है और कहा जा रहा है कि यह भारत का सबसे बड़ा एक्सपो है, जो कि शेती महामंडल मैदान प्रसादालय के पीछे 24, 25 और 26 मार्च को चालू रहेगा। तो चलो आपको दिखाते हैं यहां पे आने वाले अनेकों पशुओं के बारे में, जो कि हमें अचंभित कर देने वाला है। तो जैसे ही हम गेट से अंदर एंटर करते हैं तो हमें ये सांड देखने को मिलता है, जो कि एक अट्रैक्शन का पार्ट बना हुआ था और भाई सच में बहुत ही बड़ा था। और इसके जो सींग है ना भाई, बहुत ही बड़े थे, बहुत ही मतलब। तो इसके बाद गए थे हम गाय वाले सेक्शन में, जहां पर हमने बड़ी बड़ी और दूर दूर से आई हुई गाय देखी, जिनकी कीमत लगभग लाख सवा लाख या 1.5 लाख से भी ज्यादा थी। तो भाई ये देखकर हम तो मतलब वहां से पतली गली देख के निकल गए। तो दोस्तों हम अभी देखने वाले हैं रावण, जो कि नांदेड़ से यहाँ पे आया हुआ था। इसकी ऊंचाई लगभग 6 फीट की है और वजन लगभग 1 टन का है। इसने अभी तक बहुत सारे इनाम जीते हैं। तो इसके साथ फोटो लेने के लिए आप देख सकते हो कितनी बड़ी भीड़ लगी थी और लगे रहा था। हमने भी एक फ़ोटो खींच लिया था, जो कि आपको हमारे इंस्टाग्राम पे देखने को मिलेगा। मेरे इंस्टाग्राम का आईडी है रोहित प्रधान। आता काही विषय नाही, आता सुलतान आहे, आता विषय नाही म्हटलं। पंढरपूर आणि जात कुठली? मग ती पंढरपुरी गावराव जात आपण। पंढरपुरी गावरण? हा। आणि शिंगे एवढे मोठे होत होते? पहिल्यापासून आहे शिंगे। पहिल्यापासून का? काय जातीचं नाव काय हिच्या? ही गावराळ जात झाली। गावराळ? गावराळ, पंढरपुरी गावराळ। पंढरपुरी गावराळ, गावराळ, हा। पंढरपुरी दादा, कुठली जात आहे? काश्मीरी। काश्मीरी ना? काश्मीरी।
जिल्ह्यामध्ये आहे गडचिरोलीमध्ये, ज्याच्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रातली एकमेव खाम असा आहे ज्याच्यामध्ये आपण बदक पक्ष्यांचं संगोपन करतो, त्यांच्याद्वारे अंडी उत्पादन करून पिल्ले निर्मिती करून शेतकऱ्यांना डिस्ट्रीब्युट करतो त्यांच्या मागणीनुसार. गडचिरोलीवरून? गडचिरोलीवरून थ्रू आउट द महाराष्ट्र तिथून डिमांड आहे आपल्याला. ओके ओके ओके. त्या डिमांडनुसार. आणि ऑर्डर कशा ऑनलाईन? ऑर्डर ऑनलाईन करू शकतो आपण, फार्मचा नंबर आहे. ओके ओके. प्रदर्शनासाठी ठेवलेलं आहे, लोकांना एक अट्रॅक्शन व्हावं, लोकांना माहिती झाली पाहिजे बदक पालने होते महाराष्ट्र. हां हां. तुमचं नाव काय? माझं डॉक्टर शिंदे. डॉक्टर शिंदे. मी बदक पैदास प्रक्षेत्र येतं पशुधन विकास अधिकारी या पदावर कार्यरत. ओके ओके. काकवी हे मधुरम गन्ना. हा गन्ना मधुरम. थोडं गायला करायची? नाही नाही घरगुती प्रॉडक्ट. घरगुती प्रॉडक्ट एवढं पण येतं का? हो कुठला प्रॉडक्ट आहे सर? हे मायोडी आणि गन्ना मधुरम येलाय आपले पुढं शेरीची कडण. ओके ओके. शेरीची कडण पुढं? शेरीची कडण धारवाद. फुलपी 20 रुपये. सोल्जर फ्लाय म्हणतात. ओके. त्यालाच काळी सैनिकी मासे पण म्हणतात. कोणते मासे? काळी सैनिकी मासे. काळी सैनिकी मासे. हा काय? तर हे मध्ये पट्टे आहेत, इथं त्या अंडे देणार, ते अंडे आपण कलेक्ट करणार. ठीक आहे. तर ते कलेक्ट केलेले अंडे आपण जाळीवर ठेवणार, जाळीतनं खाली बारीक बारीक लाभी तयार होऊन हे पूर्ण किचन वेस्ट नाहीतर कुठलंही स्लॉटर वेस्ट कुठलंही वेस्ट असेल जसं की उरलेला भात असेल रात्रीतला ते आपण टाकलं आहे आणि याच्यामध्ये ते ग्रो होऊन असे होणार, तर याला लार्वी म्हणतो. ओके. तर हे जे लार्वी आहे यांना सुकवून आपण अशी पावडर बनवतो, कारण या लार्वीमध्ये प्रथिनेचं म्हणजे प्रोटीनचं प्रमाण 36-63% असतं आणि याच्यात एनर्जीचं कंटेंट पण खूप जास्त असतं. आणि नॉर्मली ही जी पावडर आहे ही आपण पोल्ट्रीच्या खाद्यासाठी यूज करतो, तर पोल्ट्रीच्या खाद्यामध्ये प्रोटीन आणि एनर्जी खूप मेजर रोल प्ले करतात, तर त्यासाठी आपण हे रिप्लेस करू शकतो. तर आपण जसं की पोल्ट्रीच्या खाद्यामध्ये आपण सोयाबीन मका टाकतो, सोयाबीन मकाच्या ऐवजी आपण हे प्रोटीन पावडर ही टाकू शकतो, लार्वीची पावडर. ओके. आणि याच्यानंतर ही सायकल आपण अशी चालू ठेवू शकतो. हे जे लार्वी आहे ही लार्वी थोड्या दिवसात ही प्युपा बनते अशी ब्लॅक कलरची. ओके. तर ही प्युपा आपण तसं ब्लॅक कलरच्या रूममध्ये ठेवून 7-8 दिवसामध्ये त्याची परत अशी फ्लाय करते. ओके. म्हणजे त्याचं परत ती सायकल पहिल्यापासून चालू होते. किती आधार आता संपले एवढेच राहिले काम आहे.
ब्रँडेड आयटम आहे. टाकायचं प्रेस करा, बटाटा घेतला टाकला दाबला लगे बारीक बारीक करायचा, हाच घ्यायचा डबल टाकायचा प्रेस केला हा भाजीला तयार. काही कापा तुम्ही, कांदा असन कांदा घ्यायचा याच्यामध्ये कांदा ठेवायचा प्रेस केला हा बारीक बारीक करायचा, हाच घ्यायचा डबल टाकला प्रेस केला हा भाजीला तयार. नको पळपट, नको लाटणं, नको गॅस, नको तवा, सेकंदात लाटली जाणार, मिनिटात भाजली जाणार. मी काय केलं, प्रेस केलं, प्रेस केल्यानंतर थोडा सगळं ब्राऊन झाला आहे. ब्राऊन झाला पहिली पलटी जी आहे चपाती, पुरणपोळी, बटाटे बघटा, पालक बघटा, मेथी बघटा, खाकरा, ब्रेड, सँडविच, डोसा, उत्तप्पा, ऑमलेट, धिडे, घावणे, थालीपीठ सगळं होतं. चिकन फ्राय, मच्छी फ्राय, सुक्या भाज्या बी फ्राय होतात. आणि अशा 90 चपात्या बनवल्यानंतर एक मिनिट, हे 1000 वॅटचं मशीन आहे. निम्म्या वेळ सुगात, निम्म्या वेळ बंद राहतं. 1.5 तासाला 1 मिनिट पडतं. 1 मिनिटामध्ये 1 चपाती लाटून भाजून तयार होते. अशा तुम्ही 90 चपात्या ज्यावेळेस बनवणार ना, त्यावेळेस तुम्हाला लाईटचा 1 मिनिटचा खर्च फक्त 7 ते 7 रुपये. अशीच चपाती आम्ही तुमच्या घरी येतो, तुमच्या घरी, तुमच्या घरच्या पिठाची, तुमच्या हाताने बनवून घेतो, बनवून दाखवतो. तुमच्या हाताने तुमच्या घरच्या पिठाची तुम्हाला जर अशी चपाती बनवता आली तर आपलं मशीन घ्यायचं, नाही बनवता आली बुकिंगची अमाऊंट बी रिफंडेबल आहे.